नमस्कार मित्रांनो, नवीन दिवसाची सुंदर सकाळ आणि छान वातावरण आहे. आज मागे बघू शकता हे वाफे आपण गणपतीसाठी तयार केले. जे तवशी असतात, काकडी किंवा भाजी दोडकी वगैरे, ते लावलेले भावाने. आणि आज पाऊस तसा बराच आहे, आता थोडासा थांबलाय, पण आता थोडासा वेळापूर्वी धो धो पडत होता. तर आजची आज बघी आपण काय काय करणार. चिकन करायचं दुपारी, तो मेनू आपण चुलीवरती करू. आता मळ्यामध्ये जायचं आपल्याला, थोडीशी चिखल करायचं आहे. तो जे आपण लावणी करतो, तरवा जो असतो, हा जो तरवा असतो तो आपण लावणी करतो, तो करायचा. त्यासाठी चिखल करायचा मळ्यामध्ये, जमिनीमध्ये, तो करू आपण. त्याच्यानंतर परत संध्याकाळी आपण लावणी करायला जाऊ तिथे थोडीशी. आणि बाकी दिवसभरामध्ये काय काय आपण घडामोडी घडतील ते आपण शूट करून. सो आता सुरुवात करूया आपण मस्तपैकी चहा पिऊन, आणि त्याच्यानंतर भेटू आपण मळ्यामध्ये. याची मजा वेगळी असते. पहिल्यातून चहा पितो आपण, पहिल्या कपमधून पितो, गावी आल्यावर हा चहा, ही वेगळी ओळख आहे इकडची. सो पिऊया. हे बघा, हे असे वाफे लावलेत हे सगळे. तवशी जी असतात, काकडी आपली, गणपतीला या सगळ्या आपल्या गोष्टी भेटतील. आता हळू मोठी भेटतील, ते बाजूला पूर्ण ते बांबू रोवणे देतील, त्याच्यावर मग त्या वेली चढतील. हे बघा, हे आमच्या नानी घरात मस्त आग पेटते, पाणी तापत आहे. आणि बघा, याचा पूर्ण धूर जो आहे, लाकडाचा शेळकोंड आहे, याचा धूर पूर्ण हा वरती जाऊन पूर्ण घरभर पसरत आहे. बघा बघा, ते पूर्ण आता घरात गेलाय धूर. आणि याचा उपयोग काय होतो, नॅचरली की पूर्ण जे काही मच्छर बिच्छर किंवा जे काही असेल, कीटक वगैरे, ते या धुरामुळे निघून जातात. हा एक फायदा असतो, हा शेळकुंडाचा हा एक फायदा आहे. पूर्ण लाकडं शेळकुंडही बघा जातात सगळं. नॅचरल फवारणी. मित्रांनो, आपण आता चाललो आहोत मळ्यामध्ये, आणि मळ्यामध्ये जाताना हे लागतं आपलं नाईक वनींचं घर. खाली जाताना मस्तपैकी निसर्गाच्या सान्निध्यात बसलेलं घर आहे झाडांच्या मध्ये. आणि तो बघा, त्यांच्या घरातून पण सेम तसा धूर बाहेर पडतो. सगळ्यांची नाणी घरं पेटली आहेत, आणि पाणी तापत आहे. पावसाचे दिवस आहेत, कधी मग गरम पाणी लागत असतं दिवसभर. आणि आता पोचलो आपण मळ्यामध्ये खाली, जे आपले खाली ते दोन चार वाफे जे आहेत तिकडे पोचलो आहे. बघा मस्त छान. आणि हे बघा, ही विहीर आहे, ती तुडुंब भरलेला कठडा आहे. ॲक्च्युली कठडा केला पाहिजे, थोडंसं रिस्की आहे. तर बघू इथे कोण असेल तर सांगू आपण त्यांना. तर मित्रांनो, ही आपली भात शेती आहे. आपला माझा भाऊ निलेश हा शेती करतो इथे. आणि समोर आहे त्या पलीकडे तिकडे पण शेती आहे. समोर डोंगर दिसतं तुम्हाला छान हिरवागार. हे आजूबाजूचे सगळे बाकीचे आहेत जे गावातली मंडळी, त्यांचे मळे जे आहेत. आणि आमचं बैलाची जोडी ढवळं पोळं आमचे मुंबईकर शेती करू गेले आहेत. जे मित्रांनो, निलेश असतो गावी, आणि निलेश हा माझा भाऊ शेती करत असतो इथे, शेती करतो. तर हे आहेत म्हणून गावी यायला मिळतं, शेती बघायला मिळते. आणि ह्या लोकांनी, पुढच्या पिढीनेच आपली शेती वाचवली आहे. मित्रांनो, आता ही आता चिखल केलं आहे, तर आता हे मागे जे बांधलं आहे ते पूर्ण जरा प्लेन केलं जाईल ही जमीन. आणि हे बघा इथे पण आता हे बैल बांधतो आहे. मित्रांनो, आपला ऑडिओ खराब काही कारणास्तव काही प्रॉब्लेम झाल्यामुळे आपला ऑडिओ जो रेकॉर्डिंग झालेलं ते पूर्णपणे गेलं आहे, त्यामुळे वरती मी व्हॉइस ओव्हर करतोय. तर थोडं इकडे तिकडे होईल तर समजून जा. ते बघा, ही भावाने आता ही सुरू केलं. आणि हे बघा, इथे आम्ही जे पुढे जे दिसतं आहे आता ते दोन दांडे दिसतात. तर लहानपणी जेव्हा यायचो तेव्हा काका आमची शेती करायचे, आणि त्या दोन दांड्यावरती आम्ही पुढे आम्ही बसायचो. आणि ते पूर्ण जी शेपटी जे बैल मारतात असे ओढत होतं, पूर्ण चिखल अंगावरती ओढायचं. आणि मजा यायची तेव्हा, एकदम भरपूर मजा यायची. पूर्ण लहानपणीचे दिवस पूर्ण डोळ्यासमोर उभे राहिले. हे बघा, ह्याची मजा पण काही वेगळीच आहे. बैल जे आहे ते पूर्णपणे कंटाळतात, कारण एवढं त्यांना चालवलं जातं.
थकतात की म्हणजे कधी कधी तर ते गोट्याच्या बाहेर पडायला पण कंटाळा करतात एवढं. पण आपण पण थोडंसं भावाला मदत करावी म्हणून मी पण थोडासा फावडा घेऊन ते जे कॉर्नरला जे माती असते किंवा जी रानटी झाडं असतात ती बाजूला केली जातात. आता मी पण नांगर हातामध्ये घेतला करून बघू पण अतिशय कठीण होतं. दरवर्षी येऊन हे शिकण्याचा प्रयत्न करत असतो मी आणि मला शेती करायला पण भरपूर आवडतं त्यामुळे येत असतो मी. मित्रांनो आपली लांबून जी भाष्य ती दिसते आणि बघा यंदा बरेच लोक जे आहेत ते शेती करताना दिसतात. मग लॉकडाऊनमुळे बराच फायदा झाला आणि कारण बरेच जण शेती करायला लागले. हे बघा हे एकदम सुंदर दृश्य. मित्रांनो घरी आलो आणि म्हटलं माझी काकी म्हणाली की आपण जाऊया आणि रानभाजी घेऊन येऊया. ते एक दुरदुरल्याची भाजी असते तर त्याची पानं मिळतात आता तर म्हटलं ती भाजी घेऊन येऊ आपण आणि ती करू. तर म्हटलं काकी बोलली चला काकीबरोबर जाऊ आपण. आणि बघा इथे आमची ही बहिणी आहे बघा आणि वारा इतका सुटला आणि त्याच्यावर तरवा पूर्ण त्या वाऱ्यावरती एकदम नाचतोय. छान वाटतं त्याचा कलर हिरवागार. चला तर आपण पुढे जाऊया बघूया. हे बघा ही आळू पण भरपूर आहे यंदा पण ही काय गणपतीपर्यंत राहत नाही. आता गेलं तरच तुम्हाला मिळेल. आणि ते आमची वहिनी आहे सो मागे निलेश होतं त्यांचे मिसेस ती आता इथे पूर्ण तरवा काढते. आता तरवा संध्याकाळी लावू आम्ही. हे बघा ते हे बघा हा जो पाला आहे ना ॲक्च्युली तो ॲक्च्युली हा पाला कसला आहे तुम्हाला माहीत नाही आहे पण मी मागे एक व्हिडिओ बघितला तर हा पाला जो आहे थोडासा गोळा करून जर पाण्याखाली आपण जो वाळ असतो जिथे पाणी वाहतं तिथे आपण हा जर लावला तर त्याला ह्याला ह्याला वासाला किंवा खायला मला माहीत नाही पण तू ह्याला जे आपले जे कुरले असतात खेकडे जे असतात वाळातले ते ह्याला येतात हे खायला येतात. आणि मग लावून गेल्यानंतर 2 तासाने आलं तर 2-4 तरी असतात तिथेच खेकडे. मग हे अशा पद्धतीने पकडले जातात तर नेमकं कसलं आहे हे मला माहीत नाही. याचं नाव का माहीत नाही आहे आणि तो खायची पानं कसं असतात त्यानुसारच आहे. तर आम्ही मी आणि काकी ते दुरदुरल्याची पानं शोधतोय तर तिथे काय मिळाली नाही तर म्हटलं पुढे जाऊन बघूया कुठे मिळते का दुसऱ्या ठिकाणी मेरेला म्हणजे जे आपल्या जमिनी असतात त्याच्या कॉर्नरला येते ती. मजा येते जेव्हा पावसामध्ये पण ह्या टायमाला तर वेगवेगळ्या रानभाज्या ज्या असतात त्या आपल्याला भेटतात खायला. त्या मुंबईला त्या भाज्या कधीच दिसत नाहीत त्या भाज्या आणि जुनी माणसं त्यांनाच माहिती आहेत ती नेमक्या कुठल्या भाज्या आहेत की ती पानं न म्हणजे नेमक्या कुठल्या भाज्या तर त्यांनाच कळतात. कारण आपण दुसरे कुठलं विषारी इन द सेन्स जे खायचे ना ते पण काढून घेऊ शकतो. सो आता इथे आपल्याला फायनली ती भाजी भेटली दुरदुल्याची. ही बघा ही अशी पानं असतात. तर आता ही कोवळी कोवळी पानं काढू आपण. बघा कोवळा असा पाला आपण काढून घेऊन मस्त याची भाजी बनवतात. जशी मेथीची भाजी बनवतात तशीच भाजी बनवतात. कांदा लसूण बस आणि थोडं तेल थोडंसं जास्त प्रमाणात घातलं की जरा चांगली लागते. किंवा नुसत्या उकळून जरी खाल्ल्यात नुसत्या वाफेवर शिजवल्यात तरी पण छान लागतात त्या भाज्या. थोडीशी चणा डाळ बघू आपण त्याची पण प्रोसेस बघू पुढे आपण. तर बघा ही आपल्याला भाजी मिळाली. अरे बाप भाजी आणली आहे इतकी पानं आपल्याला चांगली बऱ्यापैकी भाजी आपण करू शकतो. आणि आता ही आम्ही कांदा लसूण घालून करू. आता ही बारीक चिरून घेतली याला करी मेथीला रात्री चिकनचा बीत आपण आता याला आपण चुलीवर बनवू मस्त पैकी दुपारी. ही रात्रीची तयारी आपली अंडी चिकन खात नाही त्यांना आम्ही अंडी कुठं ठेवली आहेत. हे बघा आता कांदा आपण शिजवला आता मिरच्या वरतून हिरव्या
आणि लाल मिरची आहे. दोन्ही थोडासा तिखटपणा यायला त्यासाठी. आता कांदा चांगला तेलामध्ये थोडासा शिजवून घ्यायचा, म्हणजे थोडा मऊ झाला पाहिजे अशा पद्धतीने. हा चांगला शिजला आता वाफेवरती. त्याच्यामध्ये आता ही आपण जी डाळ आहे जी भिजत घातलेली, तर ती आपण डाळ आता ह्याच्यामध्ये मिक्स केली आहे. ही कांदा, मिरच्या, लसूण, डाळ हे आता थोडंसं एकत्रितपणे थोडंसं ह्याच्यामध्ये कांद्यामध्ये शिजवून घेऊया आपण डाळ. आणि त्याच्यानंतर मग आपण वरतून भाजी टाकून मग ती वाफेवरती शिजवून घेऊ आपण. आता आपण याच्यामध्ये ही भाजी ऍड करू जी आपण कापून ठेवलेली. ही भाकरी, ही नाचणीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी, त्याच्यावर खायला एकदम मजा येते. आणि मेन म्हणजे इकडचं वातावरण जे आता आहे पावसाळ्यात, गावी काही आलं तरी काही खायला ती मजा येते. आता ही वाफेवर मस्तपैकी शिजवून घेऊ की आपली भाजी रेडी. मस्तपैकी दुपारी जेवणामध्ये दुधदुल्याची भाजी मिळेल. म्हणजे ही मी फर्स्ट टाइम खातो ही भाजी, ह्याच्या अगोदर कधीच खाली नाही. पक्ष्याने घातली तर जास्त काही डिस्टर्ब करत नाही. बघ ही घरटे येते, पिल्लानंतर येईल तिला खायला. ही बघा दोन्ही, ही बघा ही बघा, यांना वाटतं ह्याची आई झाली. ही बघा ही दोन पिल्ल आहेत इथे. हे बघा रात्री आपला मेनू आहे चिकन टिक्का. आणि चिकन पण बनवणार आपण, रस्सा आणि वडे पण आहे, म्हणजे वडे मटण आहे रात्री. तर आता हे आपण चिकन टिक्क्याचं मॅरिनेशन ऑलरेडी केलं, तर त्याच्यामध्ये बोनलेस चिकन आहे. हां, चिकन बार्बेक्यू करणार आहे रात्री चुलीवरती. त्याच्या मॅरिनेशनमध्ये आपला हा मालवणी मसाला घातला आहे आपण. आलं लसूण पेस्ट, त्याच्यामध्ये आलं लसूण, कोथिंबीर, मिरची, हे बेसन आहे, थोडंसं ओवा आणि कसुरी मेथी आणि हां बस एवढं. आणि ह्याचं तेल कुठलं, राईचं ना ग, राईचं तेल त्याने, त्याच्यामुळे टेस्ट येते चांगली. हां, थोडं बेसन ते सांगितलं. आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं दही लावूया आणि ते आपण मॅरिनेशन करायला ठेवून देऊया. जरा पकड, आता हे चांगलं दही मस्त घरचं मिळालं एकदम लावलेलं इकडचं ताजं गावात. हे मस्तपैकी बघा मॅरिनेशन करून लावून मस्त 4 तास ठेवूया, कारण वाढले आता 4 आणि आपल्याला करायचं हे 8 वाजता. नाही घेतलं ते आता मसाला लावला ना, ते बाई घातलं ना तुला आम्ही मग अशी. हे बघा ह्या इथे तरबे जे काढलेले लावलेले हे आणलेत तसे बांधून. हे बघा इथे हे आमच्या जमिनीत तरवा लावतात, तर आपण यांना तरवा लावायला मदत करूया. आमची वहिनी आहे, भाऊ आहे, तिथे संदेश आहे, समीर आहे. बापरे मुंबई सुनिले, हा मजुरी किती त्यांची, मजुरी किती. हे बघा आहे खरा ना एकदम. हे बघा ही करतात आमची. चालेल काय नाही. आपला मस्त सळ्याला टिक्का लावून झालाय. आता मस्त आपण भाजी आहे, इथे चूल पेटते आपली. ही बघा टिक्का लावले मस्त पैकी कमी होईल काढून ठेवतो. आणि दुसरे आपण 4 मस्त एक नंबर
फुल चिलीवर भाजी स्मेल घेतो वाजले वाजले आता हे आपण दुसरे ठेवले आता हे चार चार शेवटचे चार आपलं वडे मटण आतमध्ये बनत आहे वडे मटण आपलं बनत आतमध्ये आणि त्याच्यावर चिकन टिक्का मस्त पावसाच्या वेळेस बेडूक पण ओढत तर आवाज येतो तुम्हाला बेड करायला तर आवडतो कसले भांडे असतात पहिले लहानपणी पण आमची मजा वेगळी होती ऐकताना 12 जूनला पाऊस पडायचा 7 एप्रिल नाही इथे असायचं पण 7 तारीखला बरोबर तेव्हा पाऊस पडायचा 7 तारीख ठरले संध्याकाळी एकदम गाळो कोण संध्याकाळी 12 असायचा तेव्हा 12 तारीखपर्यंत इथे असलं मग 13 जूनला शाळा सुरू आणि 11 पर्यंत ऑलमोस्ट असायचं इथे 12 ला इथे जाईल तेव्हाची मजा तेव्हा आम्ही इथे सगळे बाहेर सगळी आम्ही भावंडे करतो तेव्हा बेडूक जे ओढायचे त्राण होतं मजा काय वेगळी भरपूर ते जुने आठवणी सगळ्या डोळ्यासमोर उभ्या राहतात म्हटलं यंदा पण पावसाळ्यात जाऊया परत परत येत असतो आम्ही मुले पण म्हटलं ही मजा करत राहायला पाहिजे आणि कसं अजून सगळे एकत्र येतात आठवणी सगळ्या राहतात बाकी काय नाही व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे की सगळ्या आठवणी आमच्या पण कशा साठून असतात कधी पण व्हिडिओ बघून परत तेव्हाच टाईम चांगला निघतो सगळं पूर्ण दुःख दिसायला जातं असे व्हिडिओ बनव वाण दिसायला असा आनंद देणार म्हणून मी असे व्हिडिओ बनवायची मजा घेत आहे काय नाही बघा आपलं सगळं रेडी आहे तसं जेवायला बसतो आपलं टिक्का एकच घालत हा ठीक आहे हे नंतर हे पण आपलं टिक्का वडे मटण कांदे आणि हे सगळे आपले पंगत बसले बाकीच्यांचा येवता नाही व्हिडिओत हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तर लहान मुलं घ्यायचं त्याच्यामुळे जरा हळू बोलतो मी सो तोपर्यंत काळजी घ्या आणि सुखात राहा बाय।